जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही, आमच्या मागण्या केल्या मान्य केल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोको केले जातील. एक सरकारचा माणूस पाहायला आला नाही हा ओबीसी म्हणून. लक्ष्मण हके यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यानं जालन्यात ओबीसी समाज आक्रमक. जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय. धुळे ते सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करत टायर पेटवून देण्यात आलं. लक्ष्मण हके यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे, त्यामुळे हके यांची तब्येत खालावत चालली. मात्र असं असलं तरी सरकार अद्याप काहीच निर्णय घेत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन धुळे सोलापूर महामार्गावर अचानक रास्ता रोको केलाय. त्याचबरोबर रस्त्यावर टायर जाळत गाड्या अडवण्यात आल्या. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली, तर सरकारने लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या रस्ता रोकोमुळे वाहनांचा चांगलाच खोळंब झालाय. रस्ता रोको हा बेकायदेशीर आहे, पण त्यांनी हे लक्षात येत नाही. 6 दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहोत. आमचे दोन्ही उपोषण करते त्या ठिकाणी मरायला लागलेले आहेत. कधी काही होऊ शकतं. आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आजपर्यंत 6 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होतो, परंतु आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. जर शासनाने त्वरित या ठिकाणी दखल घेतली नाही, आमच्या मागण्या केल्या मान्य केल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे रस्ता रोको केले जातील आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर. एक तर ओबीसी मध्ये नेते नाहीयेत, 2-5 लोक जे आमचे पंकज साहेब, अनुभव जानकर साहेब, भुजबळ साहेब, हे लोक जर मरायचे हे लोक वाट बघत असतील तर मग ही गोष्ट शांत करणार आहे. समाजाचा न्याय हक्कासाठी लढणारे जे लोक आहेत त्यांना संधी दिली पाहिजे. आम्ही आधी काही मागत नाही सरकारकडनं, आम्ही काही मागत, आमचा हक्काच आम्ही मागतो. नेते लोक सरकारला याची दखल घेत नाही. एक सरकारचा माणूस पाहायला आला नाही हा ओबीसी म्हणून. ओबीसी झापका तुम्हाला निदान आता शासनाने आता तुमचं लाईव्ह चालू आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, दुसरे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आजीदादा यांना की तुम्ही ओबीसीच्या ह्याचा अंत पाहू नका. प्रचंड चीड आणि खतखत आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.